आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेला लासलगाव येथून सोमवारपासून किसान रेल्वे रवाना झाली आहे. किसान रेल्वे सध्या आठवड्यातून मंगळवार गुरुवार शनिवार असे तीन दिवस होती. आठवड्यातून चार ते पाच दिवस किसान रेल्वेला लासलगाव येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. डॉक्टर पवार यांनी रेल्वे मंत्रालयासोबत चर्चा करून सोमवारपासून लासलगाव येथे किसान रेल्वेला थांबा देण्यात आलाय. की ज्या बीपी लासलगाव रेल्वे स्टेशनसाठी त्या दोन दिलेल्या आहेत त्या कमीत कमी चार ते पाच म्हणजे दोन किंवा तीनने वाढून देण्यात यावा, तर त्याची सुद्धा पूर्तता एक लवकरात लवकर करून मिळावी अशी मी आजच्या दिवसाच्या याच्यातून एक तुमच्या माध्यमाद्वारे एक मागणी करत आहे. गेल्या महिन्यात रेल्वे अधिकारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्यासोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत पवार यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेची देखील दखल घेतली गेली आहे. मध्य रेल्वेच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकातून आठवड्यातून तीन दिवस सोडण्यात येणारे किसान रेल आता चार दिवस सोडण्यात येणार आहे. यावेळी लासलगाव येथून दानापूरला 96 टन कांदा रवाना करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी असिफ पठाण, लासलगाव.